जे विधान केले मंडलिक साहेबांनी त्याबद्दल कसं पाहता? मला वाटतं नेमकं काय विधान केलंय मला कल्पना नाहीये. निश्चितच छत्रपतींच्या घराण्यांचा अवमान करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही. स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही. तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? या राज्याचे जाणते राजे शरद पवार साहेब काय बोलले होते, पूर्वीच्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि ज्यावेळेला संभाजी महाराजांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळेला पवारसाहेब म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागलेत. याच राजघराण्याविषयी बोलले होते ना. त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं आता निवडणूक आले म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय परावर्तित करता येते, काय रुपांतर करता येते का, हा केविलवाना प्रयत्न आहे. म्हणजे कुठल्याही विषयाचं राजकारण करायचं आणि ते मतदान करवून घ्यायचं. कारण मोदी साहेबांवर बोलायला मुद्दे नाहीत, केंद्र सरकार राज्य सरकारवर बोलायला मुद्दे नाहीत. रामदास तडसांच्या इथे सुनेला पत्रकार परिषदेसमोर आणली, कुठल्या दिशेनं राजकारण घेऊन चाललंय तसंच या ठिकाणी करताय. मला वाटतं हे राजकारणासाठी किळसवाणी प्रकार करण्याची सुरुवात झाले. रोज तुम्हाला अशा प्रकारचे प्रकार दिसतील, परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, अशा प्रकारांना भीक घालणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.